भक्त हनुमान, तुला विश्वास आहे का कि तू हे कार्य पूर्ण करू शकशील? प्रभू श्रीराम, एकदा जर मी कमिटमेंट केली तर मी स्वतःच पण ऐकत नाही. डॉक्टर अजय श्रीवास्तव. मी अजयला ऍस्ट्रॉनॉट बनवणार. मोठे होऊन काय बनायचं सर? बाबा एकदा फर्स्ट आली तर मम्मी पप्पा नेहमी सांगतील फर्स्ट यायला. बी सिरियस. स्कर्ट शॉर्ट झाली होती तिला म्हणून मी. आर यू ट्राइंग टू टेल मी की तुमच्या जवळ स्कूल युनिफॉर्म खरेदी करण्याचे पैसे नाहीयेत? मम्मी, मी तुला सांगितलं होतं ना, स्कॉलरशिप मिळो न मिळो मेडल मिळालं पाहिजे. आमचं ऍम्बिशन आमचे आई वडील का ठरवतात? कुठल्याही कॉलेजला 95% च्या खाली ऍडमिशन नाही मिळत. हसणे माझे लपले. इट्स अ केस ऑफ पॅरेंटल प्रेशर. गोष्ट माझी थांबली. काही होणंच का गरजेचं आहे? आई ऐक ना जरा, सांगते काय मन माझं. चॅलेंज करते मी तुम्हाला की तुम्ही तुमच्या मुलाला काहीतरी बनून दाखवा. सरकारी शाळांना तुम्ही कमी लेखू नका मॅडम. 35 रुपये महिना फी असलेल्या गावातल्या सरकारी शाळेत शिकलोय मी. खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट, दप्तरात जुनी पुस्तक, तुटकी पेन्सिल, पण मनात एक आग की एक दिवस इंटर स्कूल, मग स्टेट, मग नॅशनल आणि मग ऑलिम्पिक्स पर्यंत जाणार मी. आणि तेच रक्त माझ्या मुलाच्या अंगातही सळसळत आहे. चल बेटा, पुढच्या आठवड्यात इंटर स्कूल कॉम्पिटिशन आहे. जर ती रेस तुमचा मुलगा जिंकला तर तुमच्या दोन्ही मुलांना 12th स्टँडर्ड पर्यंत स्कॉलरशिप मी स्वतः देईन. हा किंवा नाही? यस, मी हे चॅलेंज स्वीकारतो. स्वेरॉन मामा, की तू फर्स्टच येणार. तू याला स्कूलच्या रेस मध्ये धावायला लावतोयस की आयुष्याच्या रेस मध्ये?